पादचाऱ्यांना बतावणी करीत लुटणारे दोघे भामटे गजाड, चोरीचा मुद्देमाली हस्तगत, भामट्यांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश। दिवसा ढवळ्या गजबजलेल्या ठिकाणी समोई तसेच बोलण्यात गुंतवून भामट्यांकडून नागरिकांच्या अंगावरील दागिने हात चालाकीने लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या। दरम्यान या भामट्यांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे। रामनगर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बतावणी करून लोकांच्या अंगावरचे दागिने काढून घेऊन चोरी केली असे तीन गुन्हे घडलेले होते। त्यांच्या गुन्हेगारांची पद्धत अशी होती गुन्हेगारांची की कोणी एखादा वयस्कर इसम असेल आणि त्याला त्याच्या जवळ जाऊन तुम्ही जो हा दागिना घातलेला आहे, अंगठी घातलेली आहे ती बरोबर नाही, मेटल घालत जाऊ नका, तुम्हाला मी दुसरं चांगले वस्तू देतो असं बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने काढायला सांगून ते दागिने ते त्यांना परत न देता गोड बोलून ते निघून जात होते। सदर दोन आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून एपीआय भराडे आणि स्टाफ यांनी सापळा रचून त्या दोघांना पकडलेलं आहे। महमूद शेख आणि अयुब शेख अशी त्या दोघांची नावं आहेत। आमचे तीन गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत। तीन अंगठ्या आणि एक सोन्याची चेन असा 1,27,000 ऐवज आम्ही रिकवर केलेला आहे। सदर दोन्ही आरोपी मुंब्रा येथे राहणारे आहेत आणि त्यांच्यावर मुंबई येथे आणि भोईवाडा येथे गुन्हे दाखल आहेत। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की असं कोणी गोड बोलून दागिने काढा वगैरे असं सांगत असतील तर त्यांच्या बोलण्याला न फसता तिथून निघून जायचं। काही चोर चोर म्हणून मोठ्यांदा ओरडलं तर ते लोकांना हे गुन्हेगारांना आपण प्रतिबंध करू शकू। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली।